अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। नवी पालवी नवी सावली गाणे वसंत ऋतूचे प्रतिपदेच्या निमित्ताने देणे शुभेच्छांचे। मराठी नूतन वर्षाच्या निमित्त म्हणजे गुढीपाडव्याच्या मंगल दिनी जामनेर शहरातील आनंद यात्री परिवारातर्फे पाडवा पहाट या सुरेल गाण्यांच्या मैफिलीचे आयोजन सकाळी 5:30 वाजेपासून करण्यात आले होते। शहरातील बोहरा मंगल कार्यालयात पार पडलेल्या या सुरेल पाडवा पहाटेच्या मैफिलीला स्वरबद्ध करण्यासाठी सुप्रसिद्ध गायक निखिल क्षीरसागर हे आलेले होते। पाडव्याच्या पहाटे रंगलेल्या या सुरमय मैफिलीचा आनंद जामनेरातील रसिक श्रोत्यांनी मनमुरादपणे लुटला। आपण सुद्धा आनंद यात्री परिवाराने आयोजित केलेल्या या पाडवा पहाट कार्यक्रमाचा आनंद घेऊया। चला तर मग आपण सुद्धा लुटूया या सुरेल मैफिलीचा आनंद। श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा याशिवाय माणसांच्या काही गरजा असतात, यामुळे माणसाचं माणूसपण टिकून राहतं। हे वेगळेपण म्हणजेच माणसाची कलासक्त अभिरुची, आणि याचमुळे एवढ्या सकाळी देखील आपण सर्वजण आवर्जून उपस्थित आहात। ही अभिरुची जोपासत जामनेर शहरात सांस्कृतिक चळवळ उभी राहावी या प्रगल्भ जाणीवेनं गतिमान होत समविचारी मित्रांनी एकत्र येत आज आनंद यात्री परिवाराची स्थापना केलेली आहे। आपण सर्व रसिकजण या आवाहनाला प्रतिसाद देत या ठिकाणी सहभागी झालात म्हणून आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। Oh,
संदर्भात आयोजित पाडवा पहाट या कार्यक्रमात मी मंजुषा भिडे आपणा सर्व जामनेरवासियांचं मनपूर्वक स्वागत करते. नववर्षाचे स्वागत करूया आनंदाने, फुले बहरली तशीच खुलली नवी हिरवी पाने. चैत्र येतसे मांगल्याची करूच हो आरती, नव्या युगाच्या नव्या रथाचे या हो सारथी. अधिक वाढवू स्नेह मनांचा घट्ट जोडूया नाती, सहकार्याने कार्य करूया देऊ प्रगती सगती. सोडून देऊ जुने साचले स्वच्छ करू अंतरे, नवक्षितिजाकडे जाऊ वाजवूया विजयाचे नारे. नवे नवे पायंडे पाडू या नवसमयाला, या सारेच मिळून लागूया नवीन कार्याला. नव्या दमाने सावधपणी घेऊया चौडी, नव्या दमाने सावधपणी घेऊया चौडी. दखलच घेतील अशी उंचही या उभारोघडी, या उभारोघडी. परिवर्तन परिवारातर्फे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करते. रसिक हो, शास्त्रीय संगीताने सुरुवात झालेली ही मैफिल उत्तरोत्तर अशीच रंगत जाणार आहे अशी मी आपणास खात्री देते. अनेक भजन असतील, अभंग असतील, गवळणी असतील, या माध्यमातून आपण अनेक गाण्यांचा आस्वाद इथे घेणार आहोत. मन म्हणजे काय असतं ना? आपल्याला मन म्हटलं की काय आठवतं? अहो, मन प्रत्येकाला असतं. जसं मन असतं खाकसचा दाणा, आभायांनी मायेना असं आपली भैराबाई सांगते. आणि मन कसं चंचल असतं, चपळ असतं. या मनावरती अनेक लोकांनी लिहिलंय. अहो, ज्ञानेश्वरांनी तर 12व्या शतकात लिहिलंय, मनाची ए गुंती गुंफियला शिला, बाप रघुमा देवी वरू विठ्ठले अर्पिला. त्यानंतर सिगमंड फ्राईड असेल, आपली बहिणाबाई असेल. किती वेगवेगळ्या प्रकारचं मन असतं ना. अहो, लक्षात ठेवा, आपण सगळे मनाचे बळी आहोत. बुद्धीनं विचार करणारी माणसं आणि मनानं विचार करणारी माणसं. ही मनानं विचार करणारी माणसं असतात ना, ही बहुधा कलावंत असतात, हरफन मौला असतात. आणि ही माणसं तुम्हाला शोधायची असतील तर ती आपल्या आसपास सहज सापडतील हो. बुद्धीनं विचार करणारी माणसं इस्त्रीची घडीसुद्धा मोडू देत नाही. आणि मनानं विचार करणारी माणसं हे सगळं उधळून लावतात. आणि असं जीवन उधळणारी माणसं तुम्हाला आसपास मिळत असतीलच, नाही का? मग काय आहे मन? निखिल, ऐकव जरा मनाबद्दल. Yes.
मराठी नाट्यक्षेत्रातला महत्त्वाचा भाग म्हणजे नाटक जेव्हा आपल्याकडे आलं ना ते मुळात इंग्रज आल्यानंतर. त्याआधी आपल्याकडे दशावतार वगैरे होतं. मुळात आपला हा समाज गाणं आवडणारा, त्याला संगीत आवडतं. मग आपल्याकडे नाटक आलं आणि नाटकात संगीत सुद्धा यायला लागलं. आणि नाट्यगीत हे भारतीय संगीतातील अभिजात शास्त्रीय संगीत आणि संगीत क्षेत्रातला एक महत्त्वाचा प्रकार बनला जाऊ लागला. ह्याचं कारण असं की शास्त्रीय संगीतावर आधारित नाटकं निर्माण झाली. त्या संगीत नाटकात ही पदं अतिशय महत्त्वाची मानली जाऊ लागली. या पदांचं वैशिष्ट्य असं की ही पदं इतकी रंगायची की रात्र रात्रभर नाटकं चालायची. आज मात्र आपल्याला दीड दीड तासाची नाटकं बघायला मिळतात. पूर्वी कशा 5-5 दिवसांच्या कसोटी मॅचेस असायच्या, त्यानंतर हळूहळू त्याचा अवधी कमी होऊन आपण वन डे मॅचेसवर आलो 50-50 ओव्हरच्या. त्यानंतर आता आपल्याला इंटरेस्ट यायला लागला 20-20 मॅचेसवर. तसंच काही नाटकाचं झालं. अहो 8-8 तास चालणारी नाटकं 3 तासांवर आली, 3 तासांवरून 2 तासांवर आणि आता तर एकांकिकांवर. पण काही असताना तरी ही नाट्यगीतं आजही अजरामर आहेत. ही नाट्यगीतं अजूनही तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनात रुजली आहेत, ओठांवर आहेत. ऐकूया असंच एक प्रसिद्ध अजरामर नाट्यगीत. Oh,
हो, शास्त्रीय संगीतात अनेक बंदिशी आहेत, पण बहुतेक बंदिशी या एकाच तालात एकाच रागात बांधलेल्या असतात. पण आता आपल्या समोर जी बंदिश सादर होणार आहे ती वेगवेगळ्या रागात तर आहेच, पण रागागणित त्याचा तालही बदलतो आणि इथेच गायकाची खरी कसोटी लागते. अशीच एक बंदिश सुरत पिया की चिन्ह बिस्तरा आहे, जी सोहनी मालकंस जौनपुरी मे या रागात निखिल सादर करतो. Ah!
दिवसभर प्रहार केले. निर्भीडता हे त्यांच्या ओव्यांचं मुख्य वैशिष्ट्य. तत्कालीन समाजाचे अवगुण त्यांनी परखडपणे दाखवले आणि या माध्यमातूनच त्यांनी समाजाला थोताण आणि अवडंबरातून सोडवण्याचा प्रयत्न देखील केला. त्यांचे दोहे आजही आपल्याला सन्मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात. माटी चुनचुन महल बनाया, लोग कहे घर मेरा, ना घर तेरा ना घर मेरा, चिड़िया रैन बसेरा, कौड़ी कौड़ी माया जोड़ी, जोड़ भरा रे थैला, कहत कबीर सुनो भई साधो, संग चले ना ढीला, उड़ जाएगा मन सकेला, जग दो दिन का मेला, जग दो दिन का मेला. किती सुंदर जगण्याचं तत्वज्ञान कबीर आपल्याला सांगून जातात. अहो धर्मभेद पंथभेद जातीभेद या पलीकडे संत कबीर पोहोचले होते. ते सर्व धर्माच्या कुंभणा पलीकडे असलेल्या परब्रह्म स्वरूप परमेश्वराला जाणत होते आणि तो परमेश्वर निर्गुण निराकार आहे हा त्यांचा विश्वास होता. ऐकूया संत कबीरांचं एक निर्गुणी भजन. ही राजस्थानातील उच्च कुळातली गायिका आणि कृष्णभक्त.
हिराबाईसारखी कृष्ण भक्त अगदा विरळच. तिची भक्ती उच्च कोटीची होती. अहो बहुतांश रचनांमध्ये तिचं ईश्वराप्रती असलेलं विनशर्त प्रेम तिनं व्यक्त केलंय. मीराबाईच्या रचना या राजस्थानी ब्रजभाषेत आपल्याला ऐकायला मिळतात. पंथ निहारू डगर भुवारू उभी मारग जोय, मीरा के प्रभु कबर मिलोगे तुम मिलया सुख होय. ह्या पदातील प्रभूंविषयी भक्ती असला तरी कृष्णविराहाची अधिक पदे उत्कट आणि भावस्पर्शी. ऐकूया अशीच एक हिराबाईची अत्यंत नावाजलेली रचना पायोजी मैने रामरतन. राम गुणगान करिए.
Whoa!
आपण इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस म्हणून साजरा करतो, रात्रभर धिंगाणा करतो आणि नववर्षी उशिरा उठतो. परंतु आपली भारतीय संस्कृती उगवत्या सूर्याला पूजणारी, म्हणून चैत्राच्या पहिल्या दिवशी पहाटे सुरांनी आपण नववर्षाचं स्वागत करतो. प्रार्थना हा आपल्या संस्कृतीचा एक भाग. अशी सुरांच्या माध्यमातून शंकराची प्रार्थना करणारं एक अतिशय सुंदर गीत ऐकूयात. मला वाटतं आनंद यात्रा या परिमाणाने सांस्कृतिक वातावरण निर्मितीचा संकल्प केला आहेच. आपणही या यात्रेत सामील व्हा. जी सभासद योजना आहे त्यात तुम्ही सामील व्हा आणि उत्तमोत्तम कार्यक्रम या ठिकाणी व्हावे आणि अशा कार्यक्रमांसाठी त्यांनी आम्हाला बोलवावं आणि वारंवार आम्ही पण यावं असं आपण ठरवूयात. पुन्हा एकदा नववर्षाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा आणि भैरवीचे सूर कानात साठवूया आणि थांबूयात.
खरं तर ही मैफिल संपूच नाही असं आपल्या सगळ्यांना वाटतं. या मैफिलीच्या समारोपाला आभारासाठी काय बोलावं हा खरं तर एक प्रश्न आहे. जामण्यासारख्या शहरामध्ये पाडवा पहाट ही संकल्पना नव्यानंच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना अनुभवली. अतिशय सुंदर अशा सूर्य या मैफिलीने आपण सगळ्यांना मुलेचिंब झालो आहोत. ही अनुभूती खरं तर परिवर्तनकडून आपल्या सगळ्यांना नऊ वर्षाची एक सुंदर अशी भेट आहे असं मी मानतो. भट साहेबांनी फार सुंदर लिहिलं आहे, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जा हलो खरेची धन्य एक तो मराठी, जात धर्म पंथ एक जाणितो मराठी, एवढ्या जगात माय मानितो मराठी. या सुंदर अशा उडीची अनुभूती घेत आपण या मराठी नववर्षाची सुंदर अशी सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. परिवर्तनच्या या सर्व कलाकारांचं त्यात आदरणीय निखिल सर असतील, आपल्या सगळ्यांना आपल्या वाणीने खिळवून ठेवणाऱ्या आदरणीय भिडे मॅडम, गुरव सर, बारी सर या सगळ्यांसाठी आपण त्या टाळ्या वाजून त्यांचं नम्रतेच्या वतीने आभार व्यक्त करूया. तो खरं तर आनंद यात्रेचा हा पहिलाच कार्यक्रम. आनंद यात्रेतर्फे तर यावर्षी अनेक असे दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम आपण सगळ्यांना लाभणार आहोत आणि ते देण्यासाठी आपलं हे आपला परिवार कटिबद्ध असेल. या परिवाराची आपणास फक्त 100 सभासद करायचे आहेत, त्यापैकी जवळपास बरेच सभासद झालेले आहेत, आता मोजकेच फॉर्म शिल्लक आहेत. आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाचा दर्जा पाहिला असेल, याच प्रकारे अतिशय दर्जेदार कार्यक्रम आपण देणार आहोत. आपल्या सगळ्यांना विनंती असेल, कारण आपला परिवार आहे, आपण त्याला मंडळ किंवा प्रतिष्ठा असं म्हटलंच नाही, आपण एक परिवार म्हटला आणि म्हणून हा परिवार आपला सगळ्यांचा आहे. आपण हा परिवार वाढवण्यासाठी कटिबद्ध राहूया, आपण असे मेंबर जोडूया आणि सुंदर असे कार्यक्रम याचा आनंद घेऊया. आपल्या सूचना, अभिप्राय आणि मार्गदर्शन याचं नेहमीच या परिवारात स्वागत असेल. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि पुन्हा एकदा परिवर्तनचे मनपूर्वक आभार. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.